मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. राज्य शासनाद्वारे विधवा महिलांना आर्थिकरित्या सक्षम बनवण्यासाठी वीर भद्रकाली ताराऋणी स्वयंसिद्ध योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा स्तरावर गावागावातील माहिती प्राप्त करून विधवा महिलांना स्वयं सहायता समूहात समाविष्ट करण्यात येईल. झोन 3 मध्ये सुरू असलेल्या गुन्ह्यांविरुद्ध पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी विशेष मोहीम राबवून लायसन्स विना दारू खरेदी करणाऱ्या व पिणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. या कारवाईमुळे मद्यपी व दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नागपुरातील वाठोडा परिसरात 84 एकर जागेवर भारतीय क्रीडा प्राधिकरण संकुल प्रस्तावित आहे. या प्रकल्पासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दिल्लीत विशेष बैठक झाली. गेल्या हंगामात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली होती. यावेळी बोंडअळीने शेतकऱ्यांचा तणाव वाढवला आहे. अतिवृष्टीमुळे पहिलेच पिकाचे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना उर्वरित पीक मिळण्याची अपेक्षा होती, मात्र पुन्हा एकदा बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे पीक संकटात सापडले आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर गुरुवारी शहरातील शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली. कोविडचा प्रभाव कमी झाल्यानंतरही शासनाद्वारे 1 ते 7 वी पर्यंतच वर्ग सुरू करण्यासाठी कुठलाही निर्णय न घेण्यात आल्यामुळे सध्या तरी ऑनलाईन क्लासेसच्याच भरोशावर विद्यार्थी आहेत. अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने वर्धा इथे आंदोलन केले. या दरम्यान नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. 30 कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतरही तुमसर एसटी डेपोमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरूच आहे. या दरम्यान आंदोलनात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांनी निलंबन कारवाईचा निषेध केला. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि किंग्सवे हॉस्पिटल 14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा करणार आहेत. या दिवशी मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागपुरात थंडी जाणवायला लागली असून मागील 24 तासात शहरातील तापमान सातत्याने घसरत आहे. 11 नोव्हेंबरला शहराचे किमान तापमान घसरल्यामुळे सायंकाळ होताच वातावरणात थंडावा जाणवायला लागला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील जयप्रकाश नारायण वॉर्ड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाळासाहेब ठाकरे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने शिवभोजन केंद्र सुरू आहे. या केंद्रात सध्या 100 थाळी वितरित करण्यात येत आहेत. मात्र येथील गरजू लोकांची संख्या बघता थाळींची संख्या 200 करण्यात यावी अशी मागणी या केंद्रातर्फे करण्यात आली आहे. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत केंद्र चालवण्यात येत आहे. या ठिकाणी हमाल, शेतकरी, मापारी, कामगार लागूनच खूप वखार मावणार आहे. शासनाच्या मोठा गोदाम आहे तुमसर येथे. कृषी उत्पन्न बाजार समिती विदर्भातली खूप मोठी धान्याची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांची, कामगार, हमालाची लक्षात घेता संख्या हे थाळ्या सध्या 100च थाळ्या बाजण्यात येतात, पण ते अपुऱ्या पडतात. तर याकरिता त्यांना परत जावं लागते उपाशाकडून. तर त्यांना काही त्यांना म्हणजे फायदा मिळावा शासनाच्या योजनेच्या, तर आपण त्या ठिकाणी राज्याचे अन्न नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांना मागणी केली, पत्र देऊन रितसर की साहेब तिथे 150-200 तरी थाळ्या वाढवा. एकूण 200 थाळा, 100च्या थाळ्या 200 करा, जेणेकरून त्या योजनेचा फायदा गोरगरिबांना होईल. या नात्याने शेतकऱ्यांना कुठेतरी फायदा मिळेल यासाठी आमचे गजानन कीर्तीकर साहेब यांना सुद्धा आम्ही पत्र देऊन मागणी केली. त्यांनी आम्हाला याचा पत्र दिला की त्या ठिकाणी केंद्रामध्ये संख्या हे म्हणजे थाळी संख्या कमी आहे, तर आपण या ठिकाणी वाढवा. हे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सुद्धा त्यांनी पत्र दिलं आहे. तर याच्यावर पाठपुरावा सुरू आहे. तुमच्या मार्फत आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की लवकरात लवकर शासनाने याच्यावर विचार करून लक्ष देऊन कुठेतरी संख्या वाढवा, जेणेकरून गोरगरिबांना फायदा होईल. तर वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.
अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। सोलापुरातील जुळे सोलापूर हा भाग उच्च नागरिकांची सोसायटी म्हणून ओळखला जातो। या सोसायटीमध्ये सोलापूर पोलिसांनी छापा टाकून T20 विश्वचषक मॅचवर सट्टा लावणाऱ्या 4 उच्च शिक्षित तरुणांना अटक केली। 10 तारखेला रात्री 9:10 सुमारास आपल्या ठिकाणी जी आर्केड आहे, शालेली आर्केड आहे प्रेमनगर मध्ये जुळे सोलापूर या ठिकाणी, त्या ठिकाणी 4th मजल्यावर एक विश्वचषक जे आहे आपलं IPLचं जे 2020 विश्वचषक आहे त्याच्यावर सट्टा बाजार चालवित असल्याबाबतची गुप्त माहिती माननीय पोलीस आयुक्त श्रीयुत हरीश बैजल साहेबांना मिळालेली होती। आणि त्या माहितीच्या आधारावर सरांनी मग काय केलं की ती गुप्त माहिती जी आहे ती APIचे निरगुडे साहेब आहेत, CP साहेबांचे जे आता भरारी पथक आहे त्या पथकातले प्रमुख आहेत निरगुडे साहेब, त्यांना ही माहिती दिली आणि त्यांनाही ती माहिती मिळालेलीच होती। आणि त्या अनुसरून म्हणजे त्या अनुषंगानं मग CP साहेबांच्या नेतृत्वाखाली हे भरारी पथकाचे जे आहेत निरगुडे साहेब आणि त्यांची टीम यांनी या ठिकाणी छापा टाकला। तर त्या ठिकाणी त्यांना एक अमोघ साखरे, नंबर 2 जो आहे तो नागेश येळमेली, नंबर 3 जो आहे तो शिवराज हक्के आणि नंबर 4 जो आहे प्रभाकर उपासे, असे 4 त्या शालिनी आर्केडमध्ये 4 त्या IPLवर सट्टा घेत असताना मिळून आलेले आहेत। आणि त्या ठिकाणी हे मिळाल्यानंतर त्या ठिकाणची पूर्ण झडती घेतली असता त्या ठिकाणी 17 मोबाईल हँडसेट, 2 लॅपटॉप, त्याचप्रमाणे 1 नोटबुक असं सट्टा साहित्य मिळून आलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या गाड्या पण आपण म्हणजे ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्यांच्याविरुद्ध पूर्ण कारवाई त्या ठिकाणी करून त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन विजापूर नाका येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 4 आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे आणि उर्वरित जे फरार आरोपी आहेत त्यांना देखील आम्ही तात्काळ अटक करत आहोत। आणि सदरचा तपास जो आहे तो विजापूर नाक्याचे PI आहे जगताप साहेब, ते माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या नेतृत्वाखाली तपास करत आहेत। एकूण जो मुद्देमाल आहे तो आहे 2,66,000 मुद्देमाल आहे, हा 2,66,500 रुपयाचा मुद्देमाल आहे। सोलापुरात घरगुती वापरातील गॅस टाक्यांचा काळाबाजार करून बेकायदा रिक्षामध्ये इंधन म्हणून भरणाऱ्या 8 जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे। दोडवावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रभाकर मठाच्या लगत संगरत्न इंगळे आणि महेश कांबळे असे दोघे जण बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडर मधून रिक्षामध्ये बेकायदेशीर गॅस भरत आहेत आणि त्या ठिकाणी अशा वस्तूमुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या जीवितला सुरक्षित धोका निर्माण झाला आहे अशी माहिती गुन्हे शाखेला मिळालेली होती। गुन्हे शाखेनं त्या संबंधानं माननीय पोलीस आयुक्त हरीश बैजल सर आणि त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त बापू बांगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी त्या ठिकाणी छापा घातला। त्यावेळा त्या छाप्यामध्ये हे संगरत्न इंगळे आणि महेश कांबळे हे जे 2 लोक आहेत ते आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी गॅस बेकायदेशीर गॅस भरण्यासाठी आलेल्या 7 रिक्षा त्याच आणि 17 सिलेंडर, 2 मोटर्स असा मुद्दे 8,18,000 मुद्देमाल त्या ठिकाणी मिळून आला आहे। सध्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या गुन्ह्याच्या संबंधानं या टाक्या कुठून आलेल्या आहेत, कशा आलेल्या आहेत, बेकायदेशीरपणे आल्या आहेत का, याबाबत तपास सुरू आहे। कल्याणजवळील म्हाराळ गावात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, घरफोडी, गाड्यांची तोडफोड यासारख्या घटना वाढल्या आहेत। या वाढत्या गुन्हेगारीमुळे म्हाराळ गावातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। आज इथे येण्याचं मुख्य कारण गेल्या 4-5 दिवसापूर्वी म्हाराळ येथे एकाच रात्रीत 7-8 घरफोड्या झाल्या। त्यामध्ये आमचे गावचे माजी सभापती रंजना देशमुख यांच्या घरावर सशस्त्र दरोडा देखील पडलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे आलेलो आहेत। आमची स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी आहे। एवढी 1,00,000 लोक संख्या असलेलं आमचं म्हाराळ गाव
आणि त्या मारळ गावात जर 5 कर्मचारी कार्यरत असतील तर ते एवढ्या मोठ्या गावावर नियंत्रण ठेवणार कसं? आज आमचा प्रत्येक नागरिक इथे जीव मुठीत धरून वावरतोय, जगतोय, याच्यासाठी आम्ही नायब तहसीलदार साहेबांना विनंती केली आहे की आम्हाला स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी स्वतंत्र पोलीस स्टेशन उपलब्ध करून द्यावं आणि हे जर लवकरात लवकर नाही केलं तर आम्ही यापुढील आंदोलन तीव्र करू हे आम्ही या ठिकाणी आता पूर्ण मारळगावचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि शिवशंभव मराठा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आलेले आहेत. तर आमचं जे इथे निवेदन देण्यासाठी आलो, गेले 2013 आम्ही इथं म्हणजे मारळ इथे स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी केलेली आहे, पण ती मागणी काय पूर्ण होत नाही. तर ते जागेची तरतूद नसल्यामुळे तिथे ते अडचण येत असल्याने आणि लोकसंख्या वाढत आहे, दिवसेंदिवस गुन्हेगारी या ठिकाणी दिवाळीमध्ये 10-15 दिवस भरपूर गुन्हे मारळमध्ये घडलेत आणि त्या दृष्टीने आम्ही आज या ठिकाणी एकत्र येऊन इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. आणि आता तहसीलदार साहेब नसताना भालेराव साहेब नायब तहसीलदार होते, त्यांनी आमचं निवेदन घेतलेलं आहे आणि ते बोलले की लवकरात लवकर जी 58 सर्वे नंबरची जागा आहे कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर त्याची आम्ही तरतूद करून देतो आणि त्यासाठी तिथे सगळेजण आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो. कल्याणातील आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचे प्रतीक असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण पश्चिम येथील महात्मा फुले ते सुभाष चौक मधील रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बाधित होणार असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी कल्याण स्टेशनच्या इथं ते पहिले तीन वेळा तोडलं आणि चौथ्यांदा बी तोडायचं मार्ग लागला आहे, त्याच्यामध्ये 10 फूट जागा जाते. तर बाकीचे हॉटेल, बाकीचे जे रोडला लावलेले ते दिसत नाही महानगरपालिकेला, की फक्त बाबासाहेब आंबेडकरचं उद्यान हे मोठं जुनं जे काही ज्येष्ठ लोकांनी बनवलेलं आहे, त्याच्यासाठी लढा केलेला आहे, त्याच्यासाठी माझे की ह्याच्यासाठी माझा विरोध आहे की आंबेडकर पुतळ्याचं गार्डन हे तोडलं नाही पाहिजे आणि 10 फूट बी घालवलं नाही पाहिजे, पाठीमागं थोडी पण इंचित जागा गेली नाही पाहिजे, त्याच्यासाठी आमचा विरोध आहे. त्याच्यानंतर आम्ही आंदोलन छेडणार नाही तर आमरण उपोषण करणार. नांदेड येथील गटविकास अधिकारी बिलोली यांना काही समाजकंटकांनी मारहाण केली होती, त्या घटनेच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा परिषदेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. बिलोलीचे उपसभापती शंकर यमकम यांनी गटविकास अधिकारी श्री नाईक साहेब यांना परवाच्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी बोलावून बेदम मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ काल आम्ही माननीय जिल्हाधिकारी माननीय SP साहेब यांना भेटलो आणि आम्ही त्यांना विनंती केली होती की काल संध्याकाळपर्यंत त्यांना अटक करावी, पण काल अटक नाही केली तर आम्ही उद्या मोर्चा काढू. याप्रमाणे आज सगळं जिल्हा परिषदेच्या सर्व संघटना, ग्रामसेवकांच्या सर्व संघटना आणि राज्यपातळीत महासंघाच्या संघटना या सर्वांनी आज संयुक्तपणे जिल्हा परिषदेच्या याठिकाणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. संबंधिताला तात्काळ अटक करावी, अन्यथा सोमवारपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये बेमुदत आंदोलन करण्यात येईल. राज्य शासनाने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या 8 दिवसापूर्वी पेट्रोल असेल डिझेल असेल याच्यावरचा एक्साइजचा जो कर होता तो कमी करून पेट्रोलच्या किमतीत 5 रुपये घट केली, त्याचबरोबर डिझेलच्या किमतीत 10 रुपये घट केली. अखंड देशभरात 22 राज्यांमध्ये प्रत्येक राज्य सरकारने निर्णय घेतला की आपण पण VAT वरील कर कमी करून भारतातील नागरिकांना दिलासा दिला पाहिजे आणि अखंड भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर बऱ्याच ठिकाणी कमी झाले. ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं हे दर कमी केले त्याच पद्धतीनं जवळजवळ 22 राज्यांमध्ये हे दर कमी झाले, परंतु महाराष्ट्रात अजून काही दर कमी केलेले नाहीत.
ज्यावेळेला दर वाढत होते त्यावेळेला हेच तिघाडी सरकार तिन्ही बाजूनं ओरडत होतं की पेट्रोल डिझेलचे दर कमी केले पाहिजेत. परंतु ज्यावेळेला केंद्र सरकारनं हे दर कमी केले त्यानंतर राज्य सरकारनं निर्णय घेतला पाहिजे होता की वॅटवरील कर कमी करून हे दर कमी केले पाहिजेत. कमीत कमी पेट्रोलचे 10 रुपये आणि डिझेलचे 20 रुपये दर कमी होऊ शकतात. आपण जर शेजारच्या राज्यात बघितलं तर बरीच तफावत महाराष्ट्राच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणि बाकीच्या राज्यांमध्ये आहे. आजचं हे आंदोलन अखंड महाराष्ट्रभरात होत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 16 मंडलांमध्ये हे आंदोलन होत आहे जेणेकरून या झोपलेल्या सरकारला जाग यावी आणि जे पैसे आपण तिघे भाऊ आणि एकत्र मिळून खाऊ जे पैसे नागरिकांचे ते पैसे तरी कमी करावेत म्हणजेच वॅटवरील टॅक्स या तिघाडी सरकारनं कमी करावा. केंद्र सरकारच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून कोणताही हा प्रयत्न केला जात नाही. सत्तेचं लोणी खाण्याचा काम फक्त या राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे आणि प्रत्येक गोष्टीला केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं परंतु स्वतः काहीही करायचं नाही अशी भूमिका आहे राज्य सरकारची. त्यामुळं आम्ही या ठिकाणी निषेध राज्य सरकारचं व्यक्त करतो आणि या बरोबर इथून पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलन जर त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले नाहीत तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचं आम्ही या ठिकाणी. सांगली जिल्ह्यात एकरकमी FRP चे आंदोलन हिंसक वळणावर पोहोचले. गुरुवारी उशिरा रात्री ऊस वाहतूक करणारे राजाराम बापू क्रांतीय कारखान्याचे ट्रॅक्टर पेटवण्यात आले तसेच विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न झाला. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजपतर्फे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करायला सुरुवात झाली असून जर शिवसेनेमध्ये हिंदुत्व अद्यापही कायम असेल तर त्यांनी सलमान खुर्शीद विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक पत्र प्रसिद्ध करून भारत सरकारच्या आयकर विभागाने 53,072 कोटी रुपये आणि 1,200 खाते फ्रीज केले होते. हे संपूर्ण पैसे ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याचे असल्याचे आरोप किरीट सोमय्या यांनी पत्राच्या माध्यमातून केला. अभिमान वाटते मला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि तो कार्यकर्त्यांचा जोश उत्साह आणि संतप्त सरकारची तयारीने रस्त्यावर उतरले त्याचा मला अभिमान आहे. विश्वासघात माहीत आहे पण विश्वासघाती सरकार माफिया बनवू शकते आणि माफियागिरी आणि गुटारू मी तुम्हाला वचन देतोय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार मुक्त भारत करणार आणि आम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करून आतापर्यंत अर्धा डझन जवाना झालं आणि ते पूर्ण जेलमध्ये तुम्ही पाहतात. गृहमंत्री जेलमध्ये पोलीस कमिशनर गेल्या 2 महिन्यात 17 गुन्हे त्याच्यावर दाखल झाले वकिलीचे. तो फरार आहे, पोलीस कमिशनर फरार आहे आणि पोलीस इन्स्पेक्टर शिवसेनेचे जे उमेदवार होते प्रदीप शर्मा ते जेलमध्ये आहे आणि शिवसेनेचे प्रवक्ता उद्धव ठाकरे साहेबांनी सगळी अतिथ माफिया घेणं गोळा केली. सचिन वाजे शिवसेनेचे प्रवक्ता होते, तो कुणी आहे? कोर्टाने आदेश दिला होता त्याला नोकरीत घ्यायचं नाही, उद्धव ठाकरेंनी नोकरीत घेतलं आणि त्याने दुसरं खुलते
उद्धव ठाकरेंची पोलीसच दुपारी घेते पण तू हिरणची हत्या केली. आनंद अडकूर ईडीनी त्याला अटकेली तर हॉस्पिटलमधून बाहेरच पडत नाही. जितेंद्र आव्हाड 14 वर्षानंतर शेवटी अटक करावी लागली. हो यांचा प्रवक्ता संजय राऊत छोड़ने वाले ने कल महाराष्ट्र में 7 जगह ईडी की लेट की. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे गेले 5 दिवसांपासून विविध मागण्यांकरिता कामबंद आंदोलन सुरू असून या आंदोलनाला येवले तालुक्यातील ग्रामस्थांनी पाठिंबा दिला असून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या याकरता गाव पूर्णपणे बंद ठेवून सरकार विरोधात गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे ते हाणून पाडण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना जे वेतन कमी आहे त्यांच्या मागण्या रास्त आहे त्यांना शासनामध्ये विलीनीकरण करून घेण्यात यावे. त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून ज्या सवलती मिळायला पाहिजे त्या मिळायला हव्यात त्यांना. आज आमचं रस्ते शिरगाव पूर्णपणे बंद केलं असून आज शेतकरी व कर्मचारी त्याचप्रमाणे सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना एसटी कर्मचाऱ्यांना आज पाठिंबा व्यक्त केलेला आहे. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा असे आम्ही सरकारला इशारा देतो. जर सरकारने या मागण्यांचा लवकर विचार नाही केला तर कर्मचाऱ्यांबरोबर ग्रामस्थ नागरिकही मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला रस्ता रोको किंवा अन्य इतर मार्ग अवलंबतील याचा सरकारने दखल घ्यावी. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा बीकेबी न्यूज. नमस्कार.